जालिका उद्घाटनाची तयारी. हां काय कोण येणार आहे कोण उद्घाटनाला? हे सगळं सिक्रेट आहे असं अभी म्हणाले. सिक्रेट? नाही म्हणजे उद्घाटनाला कोण येते याची जरा खातरजमा करा, त्याला काही व्यायामाचा गंध आहे की नाही, नाहीतर उद्घाटन व्यायाम शाळेचं आणि उद्घाटक असायचा पोट सुटलेला गलेला ठण येता. अगदी बरोबर बोलला, नाहीतर ती शेव्हिंग क्रीमची जाहिरात नाही का, त्यात सगळे बायकाच असतात. पप्पा त्या उद्घाटन आहे ते ढोल पथक वगैरे येणार आहे तुझं? कालच म्हटलं ना मी तुम्हाला, जिमच्या ओपनिंगला मी वाजवणार ढोल, हो की नाही? ठरलंय आपलं. व्हेरी गुड. पण गेस्ट कोण आहे? नाही ते सिक्रेट आहे असं अभी म्हणतोय. तो अभिमन्यू ना असा रुबाब दाखल की कोणीतरी मोठ फिल्म स्टार येणार आणि येईल कोण? इथला कुठला तरी चिरकुट माणूस. चांगलं काम तरी करतोय ना, मग झालं. अच्छा, नाही तो जिम बांधायला लागल्यापासून सगळेच त्याच्या प्रेमात पडलेले दिसताय. मग त्याच कामच असं आहे की 100 गुन्हे माफ आहेत त्याला. हे मात्र खरे, तो पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम करतो. हे हळू बोल, भिंतीचे कान सुद्धा कालिंदी बाईला फितूर होतात. अरे बापरे, हो सगळ्यांनी कौतुक करा त्याच. बर, पण सगळी तयारी झाली आहे ना? हो झाले, फक्त पेढे आणि पुष्पगुच्छ आणायचे. तू चल बघू माझ्याबरोबर, आपण जाऊया. चालेल, तुम्ही काम करा, तुम्ही ऑटो बघा, मी कालिंदी मावशीकडून लिस्ट घेऊन येते. बर, येतो मी. पप्पा मी आले. साने, उद्यापासून मी 200 पुशअप्स मारणार आहे. ए अभी, हा तरी फोटोज फेकून द्यायची खरंच गरज आहे का? ए प्लीज, मला खूप वाईट वाटतंय. अरे हे बाबा, वाईट मला पण वाटतंय. हा आणि आता अजून दुःख करत बसू नको, चल कामाला लाग. ए मी काय म्हणतोय, तुला गरज नसेल तर मी ठेवतो ना माझ्याकडे. ए हापश्या टापश्या, लगेच फुकट मिळालं की हापसून घेऊन जातो ना तू. आणि हे बघ, हे फोटो आपल्या मनातनं कधी उतरणार नाहीत. हा बरोबर बोललास. हा अरे हे बघ, बाबा गेले का परत लावून टाकू ना, ठेवून दे व्यवस्थित वरती ठेवून दे तू. हा ते कसं वाटतंय आता सगळं? वातावरण निर्मिती झाली की नाही एकदम? निर्मिती दुसऱ्या मार्गावर राहते बर का. ए गप्पे, हे असले मूर्खासारखे जोक मारतोस ना म्हणून तुला मूर्ख म्हणतात आणि मला पण मूर्ख म्हणतील लोक. अगो भाई, एवढी पुस्तक आणि कधी वाचलीस? तूच बाबांना सांगितलंस ना मी खूप वाचन करतो म्हणून, म्हणून एवढी पुस्तक पाहिजेच ना काय? हो हो. अरे पण हे बघ, पण नाही बीड नाही, आता आपण देवासमोर दिवा लावू, अगरबत्ती लावू आणि प्रार्थना करू सगळं व्यवस्थित पार पडू दे म्हणून काय? हो हो. ए टापशा, तू जा आणि सरस्वती समोर अगरबत्त्या लावतो. हा हा.